बच्ची आता ह्याच आपला घर, हैसरच आपण राहायचं काय ना बच्ची, उगाच वाड्यावर रवान भांडणं होण्यापेक्षा लांब रवान नाती जपलेली बरी. तू चल आत धर उघड, मी ना वाईस होतो पतेरो काढून येतो, ऐकलं? बच्ची अगो घरभर उंदीर फिरले असे वाटत. या आधी सगळा नीट साफ करून घेऊ काय. भांडी आधी घासून घेऊ काय गो. वय सोबाक सांगतोय भांडी घासून घेऊ का. बाळकृष्णा आता हैसर बसा हा. दत्तगुरु आता तुमची ही नवीन जागा. कुवची ह्या काय दिसता ना काय ता. मूळ घरातली देव ना हे. वय ते भ्रष्ट होऊक नको मूळ घरात रवान म्हणून हैसर घेऊन इलय. ओ लावस ठेवूक बघता घर पोकरलेला हाती ना ती देव भ्रष्ट करत. गोमूत्र खया ओ अगो बच्ची अगो काय चलवलंस या. मी माझ्या देवांका भ्रष्ट होऊक देऊचय नाही हो नाही देऊचय. कसे घरात देऊ जातील. घरातली माणसं कमी झालीत त्या लक्षात येत ना तुमच्या. पण खात्री झाल्याशिवाय आपण कोणाला कसं बोलू शकतो. बस झाला कोणीच काय बोलूची गरज नाही. हा आजवर या घरात मी शांतपणे बसले कोण काय बोलला तर ऐकून घेतलंय चुकला तर सांभाळून घेतलंय सगळ्यांचा सगळा सहन केलंय. पण आता माझ्या शांततेची कोणी परीक्षा घेऊ नको. ज्या देवाचो ह्या घरावर आशीर्वाद असा ज्या देवान ह्या घरात संकटातून बाहेर काढल्यान त्याच देवांका ह्या घरातून घेऊन गेले ते का मी नाही सोडूचय. या नायकांचा मूळ घर असा घरातले देव घरातच रवाक व्हाये. देवांच्या वाट्यात जाऊन त्याची विटंबना करणाऱ्या मी उभा चिरीन. मी पण नायक असे सौभाग्यवती इंदुमती हरी नाईक नाईक मी बघते. डोक्यात हात लाव खरा तुझा
असं डोक्यात हात लावून बसण्यापेक्षा या डोक्यात तुझ्या समोर फोडू काय? आता काय केलंय मी चुकीचा? मग काय बरोबर केलं? या सगळं केलंस तर बरोबर असा तुझं म्हणणं? कोणाच्या रागान नाही केलंय की कोणाचा वाईट होऊचा म्हणून पण नाही केलंय. घराचा कुळाचार जपूसाठी केलंय सगळा. हा एक कुळाचार जपूसाठी तू मूळ घरातले देव असे उचलून आणलंस ना? उचलून खायले चोरून आणलंस. अहो सरळ सांगून अनुक दिला नसता का कोणी? माका एक कळत नाही, नायकच असास ना, त्या घराचे अंश असास ना तुम्ही, त्या मूळ घर तुमचा पण असा ना, ते देव पण तुमचे असत ना, मग ते हायसर राहुले काय नि थैसर राहुले काय फरक पडता? माका सांगा त्यांचा सगळा आपणच बघूक वया ना, वया ना. अगो इतकी वर्ष त्या घरातली लोक बघतात ना, करतात ना सगळा देवाचा. हिंदून काय कमी केला ना देवाचा? ओ हिंदू करता हो सगळा, सगळा करता, पूजा अर्चा करता, उपास तपास करता, पण त्या अन्नाचा काय? माका सांगा नाना नंतर ह्या घरातलो करतो पुरुष कोण? कोण? अन्ना. पण त्यानं एकदा तरी ह्याच्या समोर हात जोडला ना कधी? नाही. ता सगळा जाऊन देव. पण माका सांगा आता त्याची जी काय थेरा चाललेली असत त्याचा काय? त्याच्यामुळे ती बाया घरात येऊ बघता ना, आणि ती घरात इली की माझो देव भ्रष्ट होईत, कोप होईत, मग कोण बघणार हा नायकांकडे? आणि माका सांगा एकट्या अन्नाच्या पापाची फळा आपण सगळ्यांनी किती भोगायची? वच्ची तुझं बोलणं कळतं हा माका, पटतं अगो, पण आपण त्या मूळ घरातले देव थैसरनं उचलून आणलो तिचे काय परिणाम होतील कळता ना तुका? त्या घराचे हाल बघवत नाही तू, आणि इंदूचे हाल तर नाहीच बघवत. खरंच हो बघवत नाही. हा सगळा त्याच्याच वाट्यात कसा इला ना काय कळत नाही. हो बिचारा सगळ्यांचा सगळा चांगला बघता, सगळ्यांच्या मदतीक जाऊन जाता, कोणाविषयी मनात कधी कसलो राग नाय, रुसवो नाय, आणि त्याच्याच उरावर बसवूक या अन्नान त्या अवदसे घेऊन इलो. हा त्याचा कधी भला होऊचा नाही बघा. इंदू चुकला आमचा, आम्ही थैसरले देव ह्या घरात घेऊन नेलो, पण खरं सांगतोय वाईट होऊसाठी नाही केल्यान वच्छित, त्यानं या घराचं भल्याचाच विचार केल्यान, सगळ्यांचाच विचार केल्यान वच्छित. मी समजावतोय ते का, पण माफी कर गो वच्छिक. आबा ऐकलंय मी, औषाण्यान माझ्या आयुष्याचा माथेरा केल्यान निदान माझी खोळ्याक अवस्था तरी समजली, त्या काय कमी हा काय? हिका काय बोलूचा? दत्ता नारळ ठेव आणि देव घेऊन चल. अगो इंदू पण त्या घरात. देव आपल्या जागेवर जाऊ दे. दत्ता मी मला सगळं ही बया हैसर ठाण म्हणून बसणार की काय? दत्ता आज चल, आज चल. Thank you.
जा देवारात ठेवून ये देव, मगे नारक पण ठेवू फळ. वहिनी सगळं कळलंय मला. बसा. पाणी देऊ? नको. कळलं ते खूप भयानक आहे वहिनी. त्या घराचं पावित्र्य टिकून आहे ते तुमच्यामुळं. आणि आज एक दुसरीच बाई घरात येऊ बघते. चुकीच आहे वहिनी. खूप वाद झाले असं समजलं. एक ना एक दिवस ह्या सगळ्या होचाच होता. हो, पण त्या बाईशी वाद घालून काय उपयोग? उगीच आपल्यालाच मनस्ताप. मग काय करायचा? ती काय या घराचे दरवाजे मोकळे करून द्यायचे? तसं नाही वहिनी, पण आपलाच दाम खोटा तर दुसऱ्या कोणाला काय बोलणार? भाऊजी, तुमका ह्याच्यातला काहीच माहीत नाही होता. संशय होता. मी अण्णाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण अण्णाच तो स्वतःच्या बापाला कधी त्यानं भीक घातली नाही. तुम्हाला काय विचारणार? माझं एक ऐकायला वनी, आता नका वाद घालू. तुम्ही वाद घातला आणि तिनं जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घेतलं तर केवढ्याला पडेल? सगळं या घरावर येईल, अण्णावर येईल. अण्णाला मग यातनं कुणीही वाचवू शकणार नाही. हे बघा, मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. ही बाई या घरापासून कशी बाजूला जाईल ते मी बघतो. कायद्यानंच तिला बाजूला करतो. भाऊजी, त्याची काय एक गरज नाही. हा यो कोर्टाचो न्याय निवाडू नाही. हा ह्या माझ्या घरातल्या प्रकरण आणि ते का कसा सामोरा जायचा त्याच्यासाठी मी समर्थ असे. तुम्ही ह्याच्यात नाही पडलात तरच बरा होईल. वय तुमका तुमची कामं असतील ती करा. ठीक आहे, पण तरी सुद्धा माझ्यापर्यंत जे काही होईल ती मी मदत करणारच. येतो मी. पाटणकर बाई, मी आज जाऊन समजवण्याचा खूप प्रयत्न केला. काही झालं तरी मीही तुमच्यासारखाच या लोकांसाठी परका आहे. हे दार आता तुमच्यासाठी कायमचं बंद झालंय. मी तुम्हाला सांगत होतो की अण्णा जे काही करणार ते स्वतःच्या स्वार्थासाठी. कुठलाही पुरुष आपला संसार मोडत नाही. गावभर फिरून त्याला पुन्हा घरातच जायचं असतं. आणि या अण्णाला मी त्याच्या घरच्यांपेक्षा जास्त ओळखतो. तुम्हाला काय वाटतं? अण्णा तुम्हाला घरात घेईल? तुम्हाला घरात हक्क देईल? मग काय करायला हवं होतं? मी अहो लोकांच्या नजरात टोचत होत्या. मला लोक रात्री अपरात्री घरात शिरत होते. अशा वेळेला मला कोणाचा आधार होता? काय पर्याय होता माझ्याकडे? मान्य आहे मला, पण एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी मला सांगायचं. आणि आपलंच नाणं खोटं असल्यावर घरचे लोक तरी तुमचं काय ऐकतील? घरातला माणूस कितीही चुकला तरी घराची इब्रत ते चव्हाट्यावर येऊ देणार नाहीत. पण आता पुढं काय? आता इथं थांबून काही उपयोग नाही. चला,
नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. हो पण निघा. अरे निष्ठूर माणसानो, थार उघडा कोणीतरी. देव बघतोय वरनं. या फोन का कट करता है. भाऊजी, खय जातास? ते गर्मी आहे ना बाहेर, बाहेर थंड आहे म्हणून, इथे गर्मी आहे म्हणून जात होतो बाहेर. पाणी घेऊन? हा, ते तहान लागली तर असावं म्हणून. कोणाक? ते मलाच नाही का, मला. तुमका कि बाहेर बसली हा तिका? कोण बाहेर? कोण तुम्ही? काय मका दुधखुळा समजतास? हा अहो, पाणी कित्याक? जवान घेऊन जावा. आणि मी काय म्हणतोय, बाहेर कित्याक? घरात बोलवा. अहो थंडी लागत असत ना तिका. सरिता भाऊजी, एवढा सगळा होऊन सुद्धा तुम्ही कसे कसे वागतास? ओ कोणाचो नाय पण निदान आवशीचो तरी विचार करा. कसलाही संकट माझ्या घरावर येऊ दे नको. आणि हा इलेला संकट परतवून लावची मका शक्ती दे. Thank you.
Thank you.